नमस्कार, मी स्वाती राऊत स्वातीस किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला कॉर्न पॅटीज दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा। चला आपण बघूया कॉर्न पॅटीज। हे बघा, आता मी आपल्याला मक्याला चांगलं हे करून घ्यायचं आहे, म्हणून त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते आहे आपल्याला। आता त्याचं मक्याचं आपल्याला पुरवण बनवून घ्यायचं आहे भरण्यासाठी। बटाट्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पॅटीज बनवायचे आहेत, म्हणून तर मी इथे एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत। मी इथे जिरं घेतलेलं आहे, एक चमचा तीळ घेतलेले आहे, एक चमचा जिरं आहे, त्याच्यामध्ये दोन चमचे भरून मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि हे कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे, त्याची मला पेस्ट बनवून घ्यायची आहे। कोथिंबीर आहे, मिरची आणि आल्याचा ठेचा आहे, बारीक बारीक आलं कापलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे। हे मीठ आहे, चवीपुरती मी जराशी चिमटीभर साखर घेतली आहे आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे। तर आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल ठेवूया आणि हे सगळं परतवून घेऊया। एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता मी हे त्याच्यामध्ये थोडंसं पहिल्यांदा जिरं घालून घेणार आहे। मी जिरं झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कॉर्न घालते आहे। मक्यामध्ये थोडंसं पाणी असते म्हणून ते आपल्याला सुकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मसालेसुद्धा घालून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। मी त्याच्यामध्ये तीळसुद्धा टाकते आहे। आपण थोडीशी कलरसाठी लाल मिरची पावडरसुद्धा टाकूया आणि मी हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये, पण जरा कलरफुल वाटेल म्हणून मी त्याच्यामध्ये लाल मिरचीसुद्धा घालणार आहे। असं हे जे मके आहेत हे शिजायला वेळ नाही लागत, त्याला 2 मिनिटासाठी तसे त्याला आपण त्याच्यातलं जे पाणी असते तेसुद्धा सुकेल आणि आपले मसाले जे आपण घालणार आहोत ना त्याच्यामध्ये तेसुद्धा एकजीव आणि एकत्र व्यवस्थित असे मिक्स होतील। तर आता आपण त्याच्यामध्ये हे बघा हे आलं आणि मिरचीचा ठेचा टाकते। मी त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घालते आणि मी याच्यामध्ये चिमटीभर साखर घातली आहे चवीला लागेल आपल्याला, नाही तर नुसता आंबट आंबट किंवा तिखट टेस्ट येतो त्याचा, म्हणून आपण थोडीशी चवीला साखर घालूया। आता आपले स्लो करून घेऊया आपण 2 मिनटं। मी इथे थोडी एक चमचा छोटा चमचा आहे तो मी मिरची पावडर घालते आहे आणि जरासं एवढीशी चिमटीभर मी हळद टाकते त्याच्यामध्ये, नाही टाकली तरी चालेल पण मी घालते त्याच्यामध्ये, मला जरा कलरफुल असा दिसला पाहिजे म्हणून। आता मी त्याच्यामध्ये हे सगळे मसाला आपल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते घालते, त्याच्यानंतर मी लिंबू घालणार आहे बघा, आणि सगळे आपण एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर नारळसुद्धा घालू शकतात, ओला नारळ। आता हे आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात लिंबू वगैरे सगळं टाकलंय। मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते एक वाटी छोटी। आता ह्याला गॅसवरून खाली उतरवून मस्त थंड करूया, तोपर्यंत आपण बटाट्याचं हे बनवून घेऊया, पारी बनवून घेऊया। आपल्याला बटाट्याच्या मध्ये हे भरायचं आहे, जे मी उकड काढून घेतलेली आहे ना ती उकड आणि बटाटी मी तुम्हाला दाखवते आहे। मी त्याच्यामध्ये 2 ते 3 बटाटे घेतले आहेत, म्हणजे बटाटी किसल्यावर त्याचे 1.5 वाटी ते झालेलं आहे आणि 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं उकड काढण्यासाठी। तर आपण त्याच्यामध्ये 1.5 वाटी बटाट्याचं किस घालणार आहोत आणि असं पीठ छान असं मळून घेऊया आपण तो बटाटा आणि पीठ। कधी कधी काय होते की सगळ्यांचे हे बनवायला काय आपले पॅटीस बनवतात, मग ते पॅटीस बनवता त्यांचे फुटून जातात, त्यांना बटाट्याच्या ह्याच्यामध्ये बनवता येत नाही। तर काही जणांनी मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आमचे फुटतात म्हणून,
म्हणून मी आज ते तुम्हाला तांदळाच्या पिठात इझिली बनवू शकतात अशा रीतीने तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण गॅस आहे बंद करून घेऊया. आपला गॅस बंद झालेला आहे. आता आपण बटाटा आणि पिठाच पीठ हे एकत्र करून मळून घेऊया. आपलं हे मक्याचं स्टफिंग रेडी झालेलं आहे. मी बाहेर काढून त्याला थंड करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आता आपण हे तांदळाचं पिठाची उकड काढलेली आहे तीही झालेली आहे. आता आपण ती छान अशी मळून घेणार आहोत. हे बघा मी इथे बटाट्याचं किस घेतलेलं आहे. हे एक वाटी आहे आणि हे अर्धा वाटी आहे तर दीड वाटी हे किस घेतलेलं आहे. मी आता हे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये जसं छान एकत्र करून मळून घेणार आहे. आता हा आपला गोळा तयार झालेला आहे. पीठ आणि बटाटा एकत्र करून मी छान असं मळून घेतलेला आहे. आता मी इथे कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून घेते आहे. बघा मी इथे जो कॉर्नफ्लोअर घेतलेला होता तो मी ह्याच्यामध्ये एका थोड्याशा मोठ्या बाउलमध्ये ओतून घेते. म्हणजे आपल्याला पॅटीस त्याच्यामध्ये डुबून व्यवस्थित हे करून बनवता येईल अशा रीतीने. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं हे पाणी घालते आहे आणि हलवून आपण त्याची थोडीशी पातळ अशी आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही नुसती कॉर्नफ्लोअर न लावता किंवा ब्रेड क्रम न लावता सुद्धा हे पॅटीस बनवू शकता. पण मी तुम्हाला दाखवते. काही जणांना खूप असे कंप्लेन असतात की नाही होत आमचे फुटतात. म्हणून मी तुम्हाला इझी दाखवते आहे की तुम्ही कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रममध्ये बुडवून फ्राय करू शकता. तर आता ही आपली अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आपलं हे सगळं पुरवण पण तयार आहे. काहीचं त्याच्यामध्ये भरण्यासाठी आता मी छोटे छोटे बॉल करणार आहे त्याचे, म्हणजे पेढे बनवणार आहे. हे बघा अशा रीतीने. आणि मी ते सगळे आता हे भरून घेणार आहे त्याच्यामध्ये. मला दाखवते. अशा रीतीने आपण त्यांच्यामध्ये भरून घ्यायचे. बघा हे छान असे आपले हे आता स्टफ कॉर्न पॅटीस अशा रीतीने बनवून घ्यायचे. आणि मग त्याला मी थोडेसे ब्रेड क्रमच्या बदली मी पोहे घेतले आहेत. तर आपण कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये म्हणजे पेस्टमध्ये आपण पहिल्यांदा त्याला डुबून घ्यायचे, नंतर आपण पोहे लावायचे आहेत आणि त्याला मग तळून घ्यायचे. एका बाजूला मी तेलसुद्धा ठेवलेलं आहे गरम करायला. मी तुम्हाला दाखवते. आता आपण मी तेल थोडंसंच ठेवलं आहे. तर दोन दोन पॅटीस आपण त्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. तर हे बघा अशा रीतीने भरून घ्यायचे. तुम्ही चांगला बटाटा पिसून घ्यायचा, कारण बटाट्याच्या गाठी किंवा पीसीस राहिल्या ना तर तुमचे पॅटीस फुटू शकतात. आणि कोणाला पहिल्यांदाच तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला ते जमणार नाही. म्हणून मी ॲक्च्युली बटाट्यामध्येच करते. पण मी आज मुद्दाम तुम्हाला हा पिठाचा म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याच्यामध्ये बटाटा टाकून तुम्हाला इझी पडेल अशा रीतीने हे दाखवते आहे. तर आता आपले हे थोडंसंच कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, स्लोवर ठेवलेलं आहे. मी इथे मी थोडेसे पोहे घेतले आहेत आणि ते आपली कॉर्नफ्लोअरची पेस्ट घेतली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते आहे की एक एक आपण फ्राय करूया त्याच्यामध्ये. हे बघा मी याच्यामध्ये डीप करते आहे कॉर्नफ्लोअरचं जे आपण पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये. नंतर आपण ह्याला पोह्याला लावून घेऊया. ही अशी छान अशी पोह्याला लावून घेऊया. आणि तुम्ही पोहे क्रशसुद्धा करू शकता थोडेसे तुम्हाला करायचे असतील तर. परत आपण ह्याच्यामध्ये बुडवूया पोहे लावून आणि परत त्याच्यामध्ये पोह्यामध्ये हे करूया. आपले हे आता
तयार आहे। मी आता तेलामध्ये टाकते आणि अगदी माझे मस्त पॅटीस झालेले आहेत। बघा एकदम कुरकुरीत आहेत हे, करारे एकदम छान असा आवाज येत असेल तुम्हाला। बघा किती छान असे मस्त गरम गरम हे पॅटीस झालेले आहेत माझे। आता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्ससुद्धा करा। आणि मी जर तुम्हाला माझ्या किचनमध्ये तुमच्या लायक काहीतरी रेसिपी बनवून दाखवू शकत असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगू शकाल। तर थँक्यू।